नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकाशन व्यवहार आणि संपादन या SYBA या पेपरमध्ये आपण पहिल्या घटकामध्ये साहित्य निर्मिती किंवा ग्रंथ निर्मिती एखाद्या प्रकाशन संस्थेमधून साहित्य प्रकाशन कसं होतं किंवा साहित्य कृती किंवा ग्रंथ प्रकाशित कसा होतो ते हस्तलिखित लेखकाचापासून ते थेट साहित्य कृती किंवा ग्रंथ प्रकाशन संस्थेमधून बाहेर पडेपर्यंत आपण सगळ्या घटकांचा हा अभ्यास केला, परिचय करून घेतला. आता आपल्याला या प्रकाशन व्यवहार आणि संपादन या पेपरमधला दुसऱ्या घटकाकडे आपल्याला वळायचं आहे. तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा मुद्रित शोधनाचा भाग आहे. आता स्पष्ट, स्वच्छ आणि शुद्ध वाणीप्रमाणेच माणसाच्या या ठिकाणी अंगभूत या ठिकाणी एक दागिना म्हटलं जातं ते म्हणजे लेखन आणि अक्षर. हा एक व्यक्तिमत्त्वाचा अंगभूत दागिना आहे. आणि जसं माणसाचं दिसणं आहे, पेहरावा आहे, याच्याद्वारे त्याचं व्यक्तिमत्व हे प्रकट होत असतं, त्याचप्रमाणे या ठिकाणी त्याचं बोलणं आहे, त्याचे उच्चार आहेत, त्याचं लेखन आहे, याद्वारे सुद्धा माणसाचं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी प्रकट होताना दिसतं. आता माणसाची जशी शुद्ध वाणी आहे, स्पष्ट बोलणं आहे, त्याचे स्पष्ट उच्चार आहेत, त्याचप्रमाणे लेखनाला या जीवनव्यवहारात अत्यंत मोठं महत्त्व दिलेलं दिसतं. म्हणून लेखनकला ही अत्यंत या ठिकाणी महत्त्वाची आहे. आता लिहिणं आणि लिहिण्यानंतर ते शुद्ध लिहिणं किंवा त्यातील वाक्यरचना असेल, त्यातील ह्रस्वदीर्घ असेल, अचूक शब्दांची निवड असेल, अशा बऱ्याचशा त्रुटी लेखकाकडून राहून जातात. कधीकधी एखादी वाक्यरचना उलटसुलट होत असेल तर अशा गोष्टी लेखकाकडून नकळतपणे होत असतात आणि त्याच या ठिकाणी आपल्याला या मुद्रित शोधनामधून दुरुस्त करायच्यात किंवा ही साहित्य कृती मुद्रित शोधन करायचे. आता मुद्रणकला अस्तित्वात आल्यानंतर माणसाचं बोलणं असेल, म्हणजेच त्याचं अभिव्यक्त होणं असेल किंवा त्याचा आत्माविष्कार आणि लेखन हा यांना मुद्रण संस्काराला किंवा मुद्रण संस्कार त्याला लाभला असं आपल्याला म्हणावं लागेल. आता यातून छापील पुस्तकाची निर्मिती, छापील पुस्तकातील मजकूर लेखकाचा नेमक्या शब्दातून किंवा मोजक्या अर्थासह त्यातला अर्थाचा अनर्थ करणारे किंवा काही संगती लावण्यात अडचण उत्पन्न करणारे काही दोष असतात. आता हे दोषच या ठिकाणी काय करायचे, दुरुस्त करायचे किंवा शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचे. मग असा शुद्ध स्वरूपातला मजकूर वाचकांना प्राप्त करून देणं आवश्यक असतं. आता ग्रंथनिर्मितीच्या या प्रक्रियेमध्ये किंवा साहित्यकृती निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रकाशकांची ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते. आणि मग अशा या प्रकाशन संस्थेमध्ये जे काही वेगवेगळे तंत्रज्ञ काम करीत असतात त्यापैकीच या ठिकाणी मुद्रित शोधक नावाचं एक तज्ज्ञ किंवा एक व्यक्ती त्या ठिकाणी कार्यरत असते. आता छापील जो मजकूर आहे किंवा लेखक एखादी साहित्य कृती घेऊन प्रकाशकाकडे प्रकाशनासाठी येतो त्यावेळेस ती साहित्य कृती पूर्ण वाचली जाते, ती वेगवेगळ्या घटकांमधून जाऊन छापली जाते, पहिली प्रत छापली जाते, त्याला कच्ची प्रत आपण या ठिकाणी म्हणू, आणि मग त्यातनं मुद्रण दोष म्हणजे छापूल जो मजकूर आहे अशा मजकुरामधील जे काही लेखन आहे त्याच्यात चुका असतील किंवा काही दोष असतील ते बिनचूक आणि शुद्ध करण्यासाठी प्रकाशक आणि प्रकाशक काय करतो तर मुद्रित शोधकाची नियुक्ती करत असतो. अशा मुद्रित स्वरूप म्हणजे काय, मुद्रित शोधकाच्या कार्याचं जे काय स्वरूप आहे ते स्वरूप या ठिकाणी जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता प्रकाशन व्यवसायासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ही मुद्रित शोधनाची संकल्पना काय किंवा स्वरूप काय हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता मुद्रित अधिक शोधन अशा प्रकारे बनलेला हा जो मुद्रित शोधन शब्द आहे हा छपाई म्हणजे देण्याअगोदर मुद्रण प्रतीची जी काही DTP असेल किंवा जे काही हस्तलिखित असेल अशा मजकुराचं
सूक्ष्म वाचन केलं जातं, त्यातल्या ज्या चुका आहेत त्यातल्या जे दोष आहेत ते अर्थ या ठिकाणी दाखवले जातात। आणि मुद्रण शोधनालाच या ठिकाणी इंग्रजीमध्ये आपण प्रूफ रीडर किंवा प्रूफ रीडिंग असं या ठिकाणी म्हटलं जातं। मुद्रण शोधन म्हणजे एक निर्दोष मुद्रण लिहिण्याची एक प्रक्रिया आहे। आणि लेखकाकडून काही म्हणजे यदा कदाचित ताणतणावातून किंवा नकळत या ठिकाणी अनावधानानं काही राहिलेल्या त्रुटी असतात, त्या चुका असतात, त्या चुका मुद्रित शोधकाला या ठिकाणी दुरुस्त कराव्या लागतात। लेखन निर्दोष करणं म्हणजेच मुद्रित शोधन होय असं या ठिकाणी म्हटलं जातं। आता ऱ्हस्व असेल, दीर्घ असेल किंवा काही वाक्यामध्ये दोष असतील, काही शब्दाची अशुद्धता असेल, काही आशय विसंगती असतील इत्यादी दोष ते शोधावे लागतात, दुरुस्त करावे लागतात। आणि या मजकुराला एक नियमितता आणि शुद्धता प्राप्त करून देता येते, म्हणजेच ते मुद्रित शोधन होय। आता अशा त्रुटी दोष दुरुस्त करून देणाऱ्यांना किंवा शोधणाऱ्यांना मुद्रित शोधक असं या ठिकाणी म्हटलं जातं। बहुतांश प्रकाशन संस्थेमध्ये मुद्रित शोधक हे पद असतंच। प्रकाशक अशा या आपल्या संस्थेमध्ये मुद्रित शोधकाला किंवा अशा हुशार किंवा तज्ज्ञ व्यक्तीला त्या ठिकाणी नियुक्ती दिलेली असते। आणि अशा असंख्य या साहित्यकृतीचं किंवा ग्रंथांचं मुद्रित शोधन या व्यक्तीला करावं लागतं। म्हणूनच या ठिकाणी व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासानं किंवा जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातले जे काही मुद्रित मजकूर आहेत त्या त्रुटी आहेत त्या काळजीपूर्वक दूर करणारी ही व्यक्ती आहे। आणि मग याला प्रूफ रीडरसुद्धा असं म्हटलं जातं। आता या ठिकाणी आपण पाहतो दैनिक आहे म्हणजे वृत्तपत्र आहे, साप्ताहिक आहे, पाक्षिक आहे, मासिक आहे, द्वैमासिक आहे, त्रैमासिक आहे, नियतकालिक आहे, षडमासिक आहे, वार्षिकांक आहेत। काही मान्यवरांच्या किंवा एखाद्या संस्थेला 25 वर्ष झाली, 50 झाली, 75 झाली, 100 झाली अशा या संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार करण्यासाठी काही स्मरणिका आहेत। म्हणजे ज्या काय अशा किंवा छोट्या मोठ्या जाहिराती आहेत किंवा छोटी मोठी पत्रकं आहेत, काही विविध संस्थांचे अहवाल आहेत, अशा या वेगवेगळ्या प्रकारामध्ये जे काही अंतिम मुद्रण म्हणजे छपाई होण्यापूर्वी DTP झालेला जो काही मजकूर असतो तो बारकाईने वाचला जातो। आणि त्यातल्या ज्या त्रुटी आहेत, त्यातले जे दोष आहेत, हे दोष या ठिकाणी मुद्रित शोधकाला काय करावं लागतात तर दूर करावे लागतात। म्हणजे हे सगळं शुद्ध करून द्यावं लागतं। आणि शुद्ध करून दिल्यानंतर संबंधित ग्रंथ असेल, साहित्यकृती असेल, ती या प्रकाशन संस्थेमध्ये किंवा या प्रकाशन संस्थेमधून ती प्रकाशित होत असते। म्हणजे पूर्ण दोष दूर करून याची छपाई केली जाते आणि छापून बांधणी करून बाइंडिंग करून वगैरे वगैरे जे काही त्या साहित्यकृतीवर विविध संस्कार आहेत हे संस्कार होऊन ही साहित्यकृती बाहेर वाचकांपर्यंत पोहोचत असते। म्हणजे एकंदरीत त्या साहित्यकृतीतील किंवा त्या ग्रंथातील जे काय मजकूर आहे तो मजकूरच या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे तर निर्दोष करायचा आहे। म्हणजे आपण लिहिलेला मजकूर हा वारंवार पुन्हा पुन्हा किंवा दुसऱ्याने लिहिलेला मजकूर हा वारंवार पुन्हा पुन्हा वाचणं, आणि वाचत असताना काय व्याकरण असतील, काय संदर्भ असतील, काय वाक्यरचना असेल किंवा लेखन नियमानुसार काही लेखन काही घटकांचा जाणीवपूर्वक विचार करून त्या सगळ्या दुरुस्त्या करणे म्हणजे मुद्रित शोधन होय। मग अशा या मुद्रित शोधकाचे जे काय ग्रंथ आहेत किंवा ते तपासणारी पुस्तकं आहेत, साहित्यकृती आहेत, ती या ठिकाणी काय करतात तर या संपादकाच्या नजरेखालून परत म्हणजे संपादकाच्या नजरेखालून म्हणजे फिरली जातात किंवा त्या नजरेखालून संपादक घालून मग ती साहित्यकृती त्या ठिकाणी प्रसिद्ध करत असतो किंवा प्रकाशित करत असतो। आता या ठिकाणी नेमकी साहित्यकृतीबद्दल किंवा ग्रंथनिर्मितीबद्दल मुद्रित शोधन नसतं तर दैनिक वृत्तपत्र जे काही प्रकाशित होत असतं, मग ते सकाळ असेल, लोकसत्ता असेल, पुढारी असेल किंवा आणखी सामना असेल किंवा गाव पातळीवर लोकल पातळीवर ज्या काही वृत्तपत्रं, काही दैनिकं, मासिकं, पाक्षिक, काही दिवाळी अंक या ठिकाणी निघत असतील त्या सर्व साहित्यकृतीचे किंवा या दैनिकाचं, साप्ताहिकाचं, पाक्षिकांचं हे मुद्रित शोधन करावंच लागतं। आणि त्यातले दोष हे दूर करावे लागतात, कारण वाचताना वाचकांचं जे काही लक्ष असतं ते अत्यंत जाणीवपूर्वक असतं। आणि त्या वाचकाला किंवा समीक्षकांना त्या साहित्यकृतीतले हे जे शुद्ध लेखनाचे किंवा या लेखनातले जे दोष आहेत ते दिसता कामा नयेत।
म्हणून जर असे काही दोष राहिले, काही वाक्यातल्या रचना काही चुकलेल्या असत्या, काही आक्षेपार्थ लिखाण असेल, तर त्या साहित्य कृतीवर एकंदरीत वाचकांच्या अनुषंगाने फार मोठा परिणाम होत असतो। म्हणून या ठिकाणी ही मुद्रित शोधन अशा साहित्य कृतीखेरीज किंवा दैनिकाखेरीज अशा विविध वृत्तपत्र असतील, साप्ताहिक असतील, पाक्षिक असतील किंवा ग्रंथ असतील, काही जाहिराती लहान मोठे संस्थांचे परिपत्रक अहवाल, काही स्मरणिका, म्हणजे अशा सर्व बाबतीत या ठिकाणी मुद्रित शोधन हे होत असतं। आणि हा वृत्तपत्रीय मुद्रित शोधन किंवा वाणिज्यविषयक मुद्रित शोधन हे या ठिकाणी असे या म्हणजे मुद्रित शोधनाचे एकंदरीत असे प्रकार पडतात। म्हणजे पुस्तक किंवा या ठिकाणी साहित्य कृती किंवा वाणिज्यविषयक अशा तीन या मुद्रित शोधनातून हे मुद्रित होत असतं। मग अशा या क्षेत्रातलं काही व्यवहार असतील, भाषा असेल, काही परिभाषा असेल, याचं ज्ञान या प्रकारे मुद्रित शोधकाला हे शोधन करत असताना असावे लागते। तो हुशार असावा लागतो, तो तज्ज्ञ असावा लागतो, व्याकरणाचे सगळे नियम माहिती असावे लागतात, त्याचं वाचन चौफेर असावं लागतं। म्हणून वाचकाला या मुद्रित शोधन करण्याच्या वेळेस प्रत्येक प्रमाण लेखनाचं त्या त्या क्षेत्रातलं भाषेतलं ज्ञान असेलच असं नाही। त्यामुळं लिखित असलेला किंवा मुद्रित मजकुरात काही त्रुटी राहू शकतात, त्या लिहिण्याच्या ओघामध्ये चुकून किंवा अनावधानानं या लेखकाकडून त्या त्रुटी होत असतात, त्या ठिकाणी या मुद्रित शोधकाला या सगळ्या त्रुटी किंवा दोष या ठिकाणी काढावे लागतात, किंवा ते दोष दूर करून ही साहित्य कृती पूर्ण 1, 2, 3 वेळा तपासली जाते, आणि तपासूनच मी मग फायनल किंवा अंतिम ती ग्रंथनिर्मिती किंवा ती साहित्य कृती ही या ठिकाणी त्या प्रेसमध्ये असतील किंवा प्रकाशन संस्थेमध्ये असेल, ती या ठिकाणी पूर्ण छापून प्रकाशित होऊन बाहेर पडत असते। म्हणून एखादा शब्द असेल, एखादं वाक्य असेल, पुन्हा पुन्हा कधी लिहिलं जातं, त्यावेळी त्या मजकुराचं मुद्रित शोधन करणं फार गरजेचं असतं। कधी कधी नकळतपणे एखादा शुद्ध किंवा अशुद्ध शब्द त्या ठिकाणी आलेला असतो, काही ग्रामीण शब्द आलेले असतात, काही आता अलीकडे पाहतो अनेक लेखकांच्या साहित्य कृतीमधून किंवा अशा दैनिक साप्ताहिक किंवा अशा स्मरणिकेमधून बहुतांश शब्द इंग्रजी येताना दिसतात, मग लेखनाच्या दृष्टिकोनातून हे शब्द बहुतांश चुकत असतात, म्हणून हे सगळे दुरुस्त करणं गरजेचं असतं। मग हा मुद्रण होऊन आलेला जो मजकूर आहे तो मूळ मजकूर या ठिकाणी तपासून पाहणं आणि मुद्रित शोधकाची ही पहिली जबाबदारी या ठिकाणी आपल्याला सांगावी लागेल। म्हणून मुद्रित शोधनामध्ये मूळ प्रतीतल्या जे काही शब्द आहेत का नाही हे सुद्धा पाहावं लागतं। त्या कदाचित मूळ साहित्य कृतीत काही शब्द राहिले असतील, ते DTP कॉम्प्युटर किंवा संगणकावर जो काही या ठिकाणी तंत्रज्ञ असेल तो ती साहित्य कृती किंवा तो ग्रंथ या ठिकाणी टायपिंग करत असेल, DTP करत असेल, नकळत त्यातनं मूळ संहितेमधून सुद्धा कधीकधी काही वाक्य गाळली जातात, नजरतुकीनं एखादं वाक्य चुकलं जातं, एखादा परिच्छेद गाळला जातो। म्हणून या मुद्रित शोधकांना मूळ साहित्य कृतीसुद्धा अनेक वेळा वारंवार वाचावं लागते, आणि चुकीची अक्षर असतील, चुकीची वाक्यरचना असतील, काही ऱ्हस्व दीर्घ असतील, या व्याकरणाच्या नियमाप्रमाणे याला सगळ्या साहित्य कृतीत आलेल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी किंवा दोष हे दूर करावे लागतात। एवढंच काम मुद्रित शोधकाचं नसतं, तर वाक्यरचना महत्त्वाची आहे, वाक्यातले संदर्भ रेफरन्स महत्त्वाचे आहेत, आणि संदर्भाची योग्य अयोग्यता, क्रम कसा आहे, उचित अनुचित शब्दयोजना कशी आली आहे, म्हणजे याचाही शोध घेऊन याची दुरुस्ती करण्याचं काम या मुद्रित शोधकाचं असतं। आणि त्यासाठीच मुद्रित शोधकाकडे काही पात्रता असावी लागते, मुद्रित शोधकाकडे काही गुणविशेष असावे लागतात। हे गुणविशेष आपण पुढच्या तासाला पाहू, आत्ता आपण या ठिकाणी थांबू। पुढच्या तासाला आपण मुद्रित शोधकाचे गुणविशेष काय आहेत याचा विचार करू। ठीक आहे, धन्यवाद।